हाय फ्रेंड्स, वेलकम टू पीआर की दुनिया। आता आम्ही सुला वाइनरीला निघालो। रस्त्यात पण थोडासा ट्रॅफिक दिसतोय, बघूया किती वेळ लागतोय पोचायला। तुम्हाला समोर गेट दिसतंय ना, ते सुला वाइनयार्डचं गेट आहे। आपण एंट्री करत आहो वाइनरीमध्ये, चला आपण बघूया पुढे। वाव, आतला परिसर तर बघा किती छान आहे, खूप छान प्रकारे मेंटेन केलं आहे। आणि लेफ्ट साईडला बघताय ना, ती वायनरी यार्ड आहे, तिथे द्राक्षांची लागवड केली जाते आणि याच द्राक्षांपासून वाईन बनवली जाते। ॲक्च्युली मी ड्रिंक्स घेत नाही, पण जे घेतात त्यांची तर मेजवानीच आहे इकडे। हे आम्ही आमच्या गाड्या पार्क केल्या आणि आम्ही पुढे जायला लागलो तिकीट काउंटर शोधण्यासाठी। ते जरी ऊन असलं तरी थोडं वातावरण छान आहे आणि थोडं थंड आहे। हाय फ्रेंड्स, आम्ही आता शुला वाईन्स नाशिकला आलो आहोत। आम्ही तुम्हाला आता दाखवतो आहे शुला वाईन्सची कंपनी। अशा प्रकारच्या गाडीची सुद्धा सोय केलेली आहे, फक्त तिकीट काढायला लागतं आणि या गाडीने तुम्ही पूर्ण फिरू शकता, कारण आतला एरिया खूपच मोठा आहे। पण आम्ही उत्साहाने चालत जायचं ठरवलं, त्यानिमित्ताने इकडचा एरिया बघता येईल असा आम्ही विचार केला। आतमध्ये एंट्री फी आहे। किट काढल्यानंतर आम्ही आज जाण्यासाठी निघालो। हा माझा शाळेतला मित्र मृदुल, हा माझा मित्र नाशिकमध्ये राहतो, त्याने चांगल्या फेमस ठिकाणी फिरवलं आम्हाला। संध्याकाळी थोडं थोडं ऊन कमी होते। अरे उलट क्लिअर येत असं। आमचं एकीकडे फोटो सेशन चालू आहे आणि एन्जॉयमेंट पण। सर्वजण तर फोटो काढण्यात बिझी आहे। तुम्ही बघतच असाल किती डेकोरेशन छान केलंय इकडे, बऱ्यापैकी लोक आली आहेत। तुम्हाला ही समोर दिसते ना, ही वाइनयार्ड आहे आणि इथे ही दिसते ती सुला वाइनरी। बऱ्यापैकी मोठा एरिया आहे, इथे खूपच छान डेकोरेशन केले आहेत वेगवेगळ्या टाईपचे। आम्ही हळूहळू चालतोय आणि चालताना खूप मजा येते आहे। तुम्ही इथे बघतायत ना, या शॉपमध्ये वाईन विकली जाते। इथे बरेच फॅमिली आलेले व्हिजिट करायला, तुम्ही बघत असाल। मी फर्स्ट फ्लोअरला जात आहोत। इकडचं ॲटमॉस्फिअर तर खूपच छान आहे। इथे आम्हाला आमची अंजली फ्रेंड भेटली, ती पण तिच्या फॅमिलीबरोबर आलेली, तर आम्ही गप्पा मारत बसलो।
फर्स्ट फ्लोर वरून बघा किती छान दिसतंय, खूपच छान. तुम्ही हे समोर बघताय ना, ती सर्व द्राक्षाची शेती आहे. बऱ्याच दिवसांनी आम्ही भेटलो, गप्पा खूपच छान रंगल्या होत्या. लंचला आम्ही इथेच ऑर्डर दिली. किती छान दिसत आहे इकडचा परिसर. तुम्हाला हे समोर दिसत आहे ना, हे सोविनियर शॉप आहे. इथे सुलाच्या गिफ्ट वस्तू ठेवलेल्या आहेत डिस्प्लेमध्ये. इथे रेटसुद्धा रिझनेबल आहेत. किती छान छान वस्तू ठेवल्या तिकडे, कोणाला गिफ्ट देण्यासाठी खूपच छान. मित्रांबरोबर आलो आहे सुलाबाईंसला, राहुलच्या युट्यूब चॅनलला खूप खूप शुभेच्छा. जेवण खूप स्वादिष्ट होतं, मजा आली. आता आम्ही उतरलो फोटो काढण्यासाठी. ही फोटो फ्रेम बघताना मला दुबईच्या गोल्डन फ्रेमची आठवण झाली. तुम्ही बघितलं का आमचं शॉपिंग मस्त. राजूची पोज बघा, सही. सुला वायनरीला जाऊन बरं वाटलं, खूप एन्जॉय केला आम्ही तिकडे. सर मित्रांनी पण खूप एन्जॉय केला. चला आता आपण नाशिकला जाऊया हॉटेलवरती. आजचा ब्लॉग कसा वाटला जरूर सांगा मित्रांनो. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब द चॅनल. थँक्यू, बाय.